आई भवानीचा गजर म्हणजे कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता कर्नाटक सरकारनं शाळा कॉलेज सिनेमागृह पब आणि बार मध्ये देखील मास्क सक्ती लागू केली आहे. तसंच नवीन वर्षाच्या स्वागतासाठी ही नियमावली जारी करण्यात आली आहे. चीनमध्ये कोरोनाच्या रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढती आहे. नव्या व्हेरियंटवरून आरोग्य मंत्रालयानं सर्व राज्यांना सतर्क राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. एकीकडे चीनमध्ये कोरोनाचा कहर वाढतोय तर दुसरीकडे पाकिस्तानला धडकी भरली आहे. कारण पाकिस्तानमधील नागरिकांनी चीनची लस घेतली आहे. वास्तविक पाहता कोरोनाविरोधात चीनची लस कुचकामी ठरली आहे. अशा चीनच्या मैत्री खातर पाकिस्ताननं या लसीवर विश्वास दाखवून आपल्या जनतेला चीनी लसीचे डोस दिले होते. त्यामुळे पाकिस्तानची चिंता वाढली आहे. ब्रिटनमध्ये चीन सारख्या विनाशकारी कोरोनाची पाचवी लाट दाखल झाली आहे. ब्रिटनमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत असल्यानं नागरिकांमध्ये भीतीचं अमृत नोनी डी प्लस औषध घेतोय. तो गुडघे दुखायचे बंद होऊन पूर्णच चालू शकतो. शरीर असं फ्रेश वाटतं, व्यवस्थित पॉवर आल्यासारखं वाटतं. आरोग्याचा भरोसा अमृत नोनी डी प्लस. वातावरण पसरलंय. अशा परिस्थितीत नवीन वर्षापासून कोरोनाचे नियमित आकडे जाहीर करणं थांबवणार असल्याचं सरकारनं स्पष्ट केलंय. तर जानेवारीत कोरोनाचा उच्चांक होण्याची भीती व्यक्त केली जाते. मुंबई महानगरपालिका आजपासून बेघर आणि अनाथ मुलांना गोवरची लस देणार आहे. जी मुलं त्यांच्या कुटुंबियांसोबत बांधकामांच्या ठिकाणी पुलाखाली आणि रस्त्यावर राहतात त्यांना एकत्रित करून त्यांचं लसीकरण केलं जाईल. मुंबईतील झोपडी धारकांना राज्य सरकारकडून गुड न्यूज मिळण्याची शक्यता आहे. पहिला मजला किंवा पोटमाळ्यावरील फोटो पास धारक झोपडी धारकांना मोफत घर मिळण्याची शक्यता आहे. याबाबतचा प्रस्ताव झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठवला. मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक सप्टेंबर 2023 अखेर पूर्ण होणार आहे. दोन पॅकेजमध्ये हा प्रकल्प उभारला जातोय. त्यात पहिल्या पॅकेजमधील बोगद्याचं काम 61%, तर दुसऱ्या पॅकेजमध्ये सुरू असलेल्या वायाडक्टचं काम हे 39% पूर्ण झालंय.